मुख्यमंत्री येऊन जाऊन आहे तर तिथे आणि कोण आलं होतं? पोपट, सुपारीबाज, सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला. दोन वेळा आले इथे. मी म्हणतो कशा करता आले ते इथे? दोनदा आले म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले. देवेंद्र फडणवीसच्या येऊ द्या ना. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो. पण इथे आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर? तर राऊतांवर. सुनीलवर पण नाही आमच्या, माझ्यावरच. माझा काय संबंध आहे? पण स्वप्नात दिसतो मी त्यांना. नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात, अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात, राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे. राज ठाकरे असं म्हणाले इथे, इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे. बरोबर आहे. नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता, हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवरच. बरं, ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई 35-40 वर्ष मी लढत राहिलो, तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली. त्यांचं असं म्हणणं आहे, मी ठाकरे आहे, मग आम्ही राऊत आहोत. ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. आपण ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची, अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे. परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी, माझ्यासाठी खुर्ची. मला कारणच कळलं नाही. राज ठाकरेंच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी, आमची खाट तुमच्यासाठी, खटाखाट. काय? अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही कधी. आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. आमच्यावरही दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. आम्ही जाताना, ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात तुरुंगातून बाहेर आलो आम्ही. हा भगवा असा फडकवत आलो आम्ही, असा आणि गेलो असा असा. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय? हे आपण ठाकरे आहात म्हणताय ना, म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो. उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना
नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी तोडली फोडली विकत घेतली, त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल प्रेम असेल तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय.